यस अंपायर का ग्रीन सिग्नल, यहां से पहली गेंद अनिकेत मात्रे द्वारा डाली जाएगी। शॉर्ट ऑफ लेन टप्पा खाने के बाद एक्स्ट्रा बाउंस हुई, अनएक्सेप्टेड ऊंचा ली थी गेंद ने, गेंद गई विकेट कीपर बालू मात्रे की दस्तानों में, डॉट गेंद की समाप्ति हुई। टीम का टोटल शून्य पहली गेंद के ऊपर। हर एक गेंद बहुत ही महत्वपूर्ण रहेगी इस वक्त मैं कहना चाहूंगा, क्योंकि अगर देखा जाएगा तो मात्र तीन ओवरों का यह मुकाबला। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार अनिकेत, अच्छी गेंद डाली थी इसने, ड्राइव खेला इस बार अक्षय गातारे गेंद के पीछे आ रहे, एक ही रन मिलेगी और एक रन के साथ टीम का टोटल का शुभारंभ हुआ बगैर विकेट के नुकसान पर एक रन। एकता ट्रॉफी के मुख्य ऑर्गेनाइजर जो कि विशाल खरत है, उसके बाद सचिन पाटिल और पूरी टीम ने काफी मेहनत के साथ इस ट्रॉफी को संवारा है। दूधिया रंग में नहाती हुई है सफेद कलर की ट्रॉफी हम देख रहे हैं, और मैन ऑफ द सीरीज के लिए एक स्पोर्ट बाइसिकल भी यहां पे रखी गई है। यूट्यूब के माध्यम से इस मुकाबले को प्रसारित किया जा रहा है, और इस बार हवा में खेल दिया खिलाड़ी गेंद के नीचे, कोई गलती नहीं, पहले विकेट का खात्मा, जयेश भोयर गोल्डन डक विकेट के शिकार। बहुत सस्ते में पहले विकेट का खात्मा हो चुका है। निजी एक के कुल औसत पर, टीम के निजी एक के कुल औसत पर आउट होने वाले जयेश भोयर गोल्डन डक विकेट के शिकार हुए। नंदू मुकादम विकेट क्रमांक तीसरे के ऊपर मैदान के अंदर दाखिल है। नंदू मुकादम, संतोष भोयर, ये दो बल्लेबाज और अनिकेत मात्रे काफी कसी हुई गेंदबाजी करते हुए यहाँ पे अपनी टीम के लिए पहली सफलता हासिल की। गेंदबाज दूर वाली छोर से फिर एक बार तैयार है, हल्के हाथों से डिफेंसिव स्ट्रोक खेलना चाहते थे, नाकामयाब हुए। गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में और एक डॉट गेंद की समाप्ति हुई। टीम का टोटल वही पे रुका हुआ एक रन। काफी सदमे में खेल रही है लग रहा है, प्रेशर नहीं लेना चाहिए बल्लेबाजी करते हुए। यहाँ पे भातान टीम थोड़ी सी प्रेशराइज क्रिकेट खेलते हुए नजर आ रही है। विदाउट प्रेशर, प्रेशर रिलीज करके अगर खेलोगे तो रिजल्ट अच्छा आएगा। ये देखिएगा फाइन लेग बाउंड्री लाइन के पास इस गेंद को खेल दिया संतोष मुकादम के बल्ले से, प्रेशर रिलीज किया और आए नंबर चार। टीम का टोटल पांच रन बन चुका है स्कोर कार्ड के ऊपर। सामने है बल्लेबाज इस वक्त हम देख रहे हैं संतोष मुकादम, जिन्होंने इस गेंद के ऊपर काफी खूबसूरत स्ट्रोक खेला था फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में से चार रनों के लिए। ये देखिएगा थोड़े से यहाँ पे फ्रंट फुट पर आकर यहाँ पे खेलना चाहते थे, लेकिन थोड़ा सा कॉन्सेंट्रेशन बिगड़ गया था गेंदबाज अनिकेत मात्रे का। डेड गेंद यहाँ पे घोषित कर दी अंपायर द्वारा। गेंदबाज फिर एक बार तैयार है गेंदबाजी के लिए अनिकेत मात्रे। ये गेंद अच्छी गेंद थी, इस बार नाकामयाब हुए। गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में और एक डॉट गेंद की समाप्ति हुई। इसी के साथ ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है पांच रन बगैर विकेट के नुकसान पर, एक विकेट के नुकसान पर माफ कीजिएगा। आउट होने वाले पहले बल्लेबाज जयेश भोयर शून्य के नीचे औसत पर आउट हो चुके थे। यस डीजे, के उनके आज किस्मत बहुत ही रंग ला रही है, क्योंकि दोनों तरफ से अगर देखा जाएगा तो पांचों उंगलियां घी में उनकी। आज बेलवली टीम भी यहां से आगे बढ़ चुकी है, वहां से अगर देखा जाए तो वाजेपुर टीम भी आगे बढ़ चुकी है, यानी कि एक बहुत बड़ी बात है उनके लिए। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो पांच रन। नई गेंदबाज इस वक्त गेंदबाजी के लिए तैयार है अक्षय मात्रे। हाईवे एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे अक्षय मात्रे, बहुत ही ताकतवर गेंदबाज और काफी खूबसूरत
स्पीड है उनका, गति में परिवर्तन करते हैं हर दम, बॉल में हर दम चेंजेस लाते हैं। छह के छह गेंद अलग टाइप के आपको देखने को मिलेंगे उसकी गेंदबाजी के ऊपर। ये फुल टॉस, लेकिन इस बार काफी खूबसूरत स्ट्रोक नन्नू मुकादम के बल्ले से दन 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 करते हुए छह नंबर। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 11 रन बन चुके हैं। क्या शानदार बल्लेबाजी यहां पे नन्नू मुकादम की, पिछले मुकाबले में भी बेहतरीन खेला था, इस बार भी इस गेंद को हवा में खेल दिया और सीधी बाउंड्री लाइन के बाहर इस गेंद को भेज दिया 6 रन। बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, काफी महंगे साबित होते हुए अक्षय मात्री ने बैक टू बैक दो गेंदों के ऊपर दो छक्के दागे हैं। बल्लेबाज नन्नू मुकादम का बल्ला बाग उगलने लगा है। एक बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी है, काफी सालों से मैं देख रहा हूं भारतीय टीम के लिए एक काफी अच्छी इनिंग हरदम खेलते हुए। यस यस वही देख रहा था आपका ध्यान है कि नहीं, भारतीय पाड़ा टीम काफी ध्यान रखते हैं आजकल खिलाड़ी। तारीफ हो गई और उसके बाद एक गेंद डॉट निकली, टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 17 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंदबाजी, कमबैक किया अक्षय मात्रे ने बैक टू बैक दो छक्के लगाने के बाद 0 रन उसके बाद तीसरे नंबर की गेंद के ऊपर। ये देखिएगा इस बार खेलने का प्रयास था लेकिन पहले से ही तय कर लिया था फाइनल लेकर दिशा में खेलने का, लेकिन इसके बावजूद अगर देखा जाएगा तो लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद अंपायर द्वारा वाइड करार दी गई। अतिरिक्त रन संख्या से 2 में इजाफा हुआ, टीम का टोटल 19 रन 1 विकेट के नुकसान पर। 19 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। काफी खूबसूरत क्रिकेट यहां पे दोस्तों देखने को मिल रहा है। एक तरफ है नन्दू मुकादम तो दूसरी तरफ है संतोष मुकादम और गेंदबाजी अक्षय मात्रे तैयार। बढ़िया स्ट्रोक, इस बार मिड विकेट के रीजन में खेला है, वन माउस गेंद बाउंड्री लाइन के बाहर दन दन करते हुए 4 रन। अनिकेत मात्रे ने जो मेहनत की थी उसके ऊपर पूरे तरह से पानी फेरते हुए ये गेंदबाज नजर आ रहा है। अनिकेत मात्रे ने मात्र रन दिए थे 5, उसके बाद अब रन बने हैं 23 रन अक्षय मात्रे के इस ओवर में। अभी तक गेंद बाकी है, दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार। ये फुल टॉस गेंद, फिर एक बार गैप ढूंढी है, खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, एक रन तो आसानी के साथ तब्दील की और एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा और इस एक रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर, रन बने 24 रन। 24 रन बन चुके हैं इस वक्त हम देख रहे हैं। काफी महंगी ओवर जिसमें कि 2 छक्के 1 चौवा 1 सिंगल 1 वाइड इस तरह से गेंदबाजी हुई है अभी तक। टीम का टोटल इस बार हवा में खेला है और शायद खिलाड़ी गेंद के नीचे है, कैच हो सकती है लेकिन नहीं, जीवन दान मिला था बल्लेबाज को। इस दौरान 2 रन तब्दील किए और 2 रनों के साथ टीम का टोटल 2 से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर, रन बने हैं 26। रन बन चुके हैं 13.00 की औसत प्रति ओवर अगर देखा जाए तो अभी तक बनाने में कामयाब हो चुके हैं भातानपाड़ा टीम। जिस अंदाज से गेंदबाजी की थी गेंदबाज अनिकेत मात्रे ने, मात्र 5 रन दिए थे उसके बाद हमने देखा कि टीम का टोटल 26 रन बन चुका है। अगर देखा जाएगा तो इस ओवर में आए 21 रन और टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 26 रन। अब पूरी टीम इकट्ठा हो चुकी है लेकिन ज्यादा वक्त टीम मीटिंग मत लीजिएगा। चला अक्षय का तरह टीम मीटिंग घेऊ नका खूप वेळ, आपल्या लगेच गोलंदाजाला
आमंत्रित करा, कारण आम्हाला आज पूर्ण 10 संघांमध्ये सगळे सामने संपवायचे आहेत। तो टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 26 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर की समाप्ति के बाद, यानी कि 13.00 की औसत प्रति ओवर रखने में कामयाबी मिली है बल्लेबाजी करने वाली भाटापाड़ा टीम को। एक तरफ नंदू मुकादम और दूसरी तरफ संतोष मुकादम, ये मुकादम फैमिली भाटापाड़ा टीम की तरफ से, और दूसरी तरफ से हम देखेंगे गेंदबाजी के लिए नए गेंदबाज आकाश मात्रे, तीसरे नंबर यानी कि अंतिम गेंदबाजी के लिए आकाश मात्रे तैयार है। पावरफुल टॉस गेंद इस बार ऑन साइड में खेला है, एक रन मिलेगी, एक से ज्यादा लेने की संभावना नहीं है और एक ही मिलेगी, और से एक रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर बने हैं 27 रन। अच्छी गेंदबाजी यहां पे आकाश मात्रे द्वारा देखने को मिल रही है। रेड बॉल अंतिम ओवर हम देखेंगे, आकाश मात्रे गेंदबाजी कर रहे हैं दूर वाली छोर से, गेंदबाज तैयार दूर वाली छोर से, फिर एक बार ये देखिएगा टप्पा खाने के बाद थोड़ी सी अनएक्सेप्टेड उछाल ली थी, बल्लेबाज को कुछ समझ में नहीं आया कि अचानक से गेंद ने जंप किया था और बल्लेबाज नंदू मुकादम देखते ही रह गए। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ, स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं इस वक्त 27 रन, 3 ओवरों के इस मुकाबले में अभी तक 27 रन बनाए हैं बल्लेबाजी करने वाली भाटापाड़ा टीम ने। ये बढ़िया स्ट्रोक खेला इस बार, काफी ऊंची उठी है, खिलाड़ी गेंद के नीचे, अनिकेत मात्रे कोई गलती नहीं करेंगे, ये दूसरे विकेट का खात्मा। कप्तान विजय मुकादम को हम देखेंगे चौथे नंबर पर बल्लेबाजी के लिए, टीम का टोटल 27 रन, नंद मुकादम के लिए जोरदार तालियां तो जरूर हो रही है क्योंकि शानदार बल्लेबाजी की है उन्होंने, छक्के दागे थे लगातार, 2 छक्के दागे थे और शानदार इनिंग को अंजाम दिया था। उसके बाद हम विजय मुकादम को देखेंगे, अभी भी संतोष मुकादम मोर्चा संभाले हुए मैदान के अंदर डटे हुए, गेंदबाज अगर देखा जाएगा तो आकाश मात्रे गेंदबाजी करेंगे। ऑस्टियोलॉजिस्ट की इनकी तरफ से गेंदबाज आकाश तैयार, शॉट ऑफ लेन इस बार टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल जरूर ली थी, रनआउट का खतरा भी बन सकता है और इसी के साथ विकेट का पतन यहां पर, संतोष मुकादम मैदान के बाहर। वार्निंग दी गई है गेंदबाज को 1 बाउंस की, अब दोबारा इस ओवर में अब बाउंस नहीं कर सकते अन्यथा आपको नो बॉल करार दिया जाएगा। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए अजित गायकर, अजित गायकर भाटापाड़ा टीम के तरफ से 5वें नंबर के लिए बल्लेबाजी के लिए मैदान के अंदर। एक तरफ हम विजय मुकादम को देखेंगे, गेंदबाज तैयार, ये देखिएगा इस बार उठाने की कोशिश लेकिन फिर एक बार अनएक्सेप्टेड उछाल ली थी गेंद ने, गेंद विकेट कीपर की दस्तानों में गई, टीम का टोटल वहीं पे रुका हुआ स्कोर कार्ड के ऊपर 27 रन। क्या रनों को रोका है गेंदबाजी करते हुए, मात्र इस ओवर में अभी तक 1 रन खर्च किए है आकाश मात्रे ने। गेंदबाज फिर एक बार, ये भी अच्छी गेंद, क्या लाजवाब गेंद डाली गई थी यहां पे, विकेट का पतन और इसी के साथ ये पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है। इस बार कमबैक कर देने वाली गेंदबाजी आकाश मात्रे द्वारा, मात्र रन दिए 1 और विकेट लिए थे 3 और टीम का टोटल है 27 रन, 18 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत।
आलेली अनिकेत म्हात्रेने फक्त 5 धावा खर्च केलेल्या, त्यानंतर अक्षय म्हात्रे तब्बल 21 धावा खर्च करून जातोय आणि तदनंतर मात्र असं वाटलेलं की कुठेतरी 40-35 च्या आसपास संघ जाऊन पोहोचतोय की काय, परंतु आकाश म्हात्रे याची दर्जेदार गोलंदाजी, मात्र 1 धाव आणि 3 विकेट प्राप्त करून जाते आणि अशा वेळेला मात्र संघाला समाधानकारक स्थितीमध्ये नेऊन ठेवून देण्याचं काम आकाश म्हात्रे या गोलंदाजाने केलं आणि जिंकण्यासाठी मात्र आता गरज आहे ती 24 चेंडू आणि 28 धावांची. आपण पाहू शकाल उद्या दिनांक 28 फेब्रुवारी 2021 श्री सनी गाताडे याचा प्रथम वाढदिवस आहे. सनी गाताडे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि उद्या त्यांना प्रथम त्याचा प्रथम वाढदिवस आहे. ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया की त्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी आई भवानी चरणी प्रार्थना करूया. श्री तुला वाढदिवसाच्या उद्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अनिकेत म्हात्रे एकीकडे आणि साहिल म्हात्रे या दोन फलंदाजाला आपण पाहू शकाल. प्रारंभिक ओपनिंग फलंदाजी चेंज झालेली आहे. मगाशी आपण अक्षय गाताडे आणि अनिकेत म्हात्रे याला पाहिलं, आता मात्र वनडाऊनला जाण्याचा फैसला केलेला आहे अक्षय गाताडे यानं. कितपत योग्य असणार हे पाहणं फार गरजेचं. एकीकडे अनिकेत म्हात्रे तर एकीकडे साहिल म्हात्रे. गोलंदाजी विजय मुकादम स्वतः कर्णधार आहे, त्याला एक ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. अक्षय घरत सुद्धा आमच्या इथे बसलेले आहेत, कोण गावाचे सपोर्टर्स आहेत आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेट असेल तेव्हा तेव्हा त्यांची नेहमी उपस्थिती असते. अतुल घरत जे महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचे बंधुराज इथे बसलेले आहेत, कृष्ण गायकवाड सुद्धा बसलेले आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि वळूया मुख्य सामन्याकडे. अनिकेत म्हात्रे एकीकडे, साहिल म्हात्रे, विजय मुकादम गोलंदाजी करणार पहिल्या सत्रासाठी आणि 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. माझ्याबरोबर गुणलेखक विशाल पाटील बेलवलीहून आहे, त्यांचंही आपण स्वागत करूया. WDC च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण ऑनलाईन पाहू शकता. DJ लक्ष्मण यांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. या सगळ्या टेक्निशियनचं आपण मनापासून स्वागत करूया आणि वळूया मित्रांनो दर्जेदार सामन्याकडे. एकीकडे कोण तर एकीकडे बातान पाडा. पंच आम्हाला सांगतायत सामना सुरू होण्याचा इशारा देत आहेत. येस, गेम इज ऑन, लेट्स प्ले. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल अपील केली जाते पंचांकडे आणि ही अपील पूर्णतः फेटाळून लावली जाते. टिट फॉर टॅट नेले पेदायला जशास तसे प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र भातानपाडा संघ पाहायला मिळतो. विजय मुकादमचा पहिलाच निर्धाव चेंडू. गोलंदाज सज्ज आहे, विजय तयार. समोर आहे अनिकेत म्हात्रे, एक धाकड फलंदाज समजला जातो कोण संघाचा तो अनिकेत म्हात्रे. एकीकडे यावेला शेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते पंचांकडे, मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. लगातार दोन चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. काय दर्जेदार गोलंदाजी विजय मुकादम, याला माहिती आहे धावा कमी आहेत, अशा वेळेला धावा रोखणं गरजेचं आहे. अनिकेत म्हात्रे सारख्या एक दर्जेदार खेळाडूला उभं ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु यशस्वी होतोय. यावेळेला अपील होते पंचांकडे आणि इथून मात्र पंचांचा बोट आकाशाकडे उंचावतोय आणि विकेटचं पतन अनिकेत म्हात्रे याला परतावं लागेल. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून.
मंट्या गरज असतील, राकेश पवार असतील, ही सगळी मंडळी या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना अक्षय गाताडे नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय मुकादम काय दर्जेदार गोलंदाजी करतोय, 3 निर्धाव चेंडू 1 विकेट, काय जबरदस्त गोलंदाजी विजय मुकादम याची. आता मात्र अक्षय गाताडे याच्यावर संपूर्ण दारोमदार संघाची अवलंबून आहे. खूप सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळेल. हवेमध्ये बॉल आणि इथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, अक्षय गाताडे इज बॅक टू द पॅव्हिलियन. इथून मात्र मोठा झटका. आपण पाहू शकाल इथून मात्र दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये परतलेले आहेत आणि विजयाच्या आशा मात्र आता भातांपाडा संघाच्या उंचावलेल्या आहेत, कारण अनिकेत म्हात्रे आणि अक्षय गाताडे सारखा धाकड फलंदाज मैदानाच्या बाहेर काढला विजय मुकादम. आतापर्यंत 4 बॉल फेकतो ज्यामध्ये 2 विकेट आणि 0 धावा. विकेट हायट्रिकच्या उंबरट्यावर उभा आहे हा विजय मुकादम. कर्णधार कसा असावा याचं जिवंत उदाहरण देतोय भातांपाडा संघासाठी. काय दर्जेदार गोलंदाजी विजय मुकादम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा मोठा फटका यावेळेला खेळला असते, ड्राईव्ह वन बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. निलंगा करण या चौकारानं मात्र कुठेतरी आशेचं किरण अजूनही दाखवलेलं आहे फलंदाजी करत असलेल्या कोण संघाच्या फलंदाजानं, अर्थातच चौकार लगावणारा साहिल म्हात्रे. छोटा तीर घाव करी गंभीर, पहा खूप छोटा खेळाडू म्हणजे उंचीला खूप छोटा खेळाडू असणारा, परंतु आक्रमकता खूप ठासून भरलेली आहे या फलंदाजामध्ये. चौकार लगावला जातो त्याच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा. पहिलं षटक कार्यरत आहे, शेवटचा बॉल फुल टॉस बॉल आणि यावेळेला थोडासा मिसटायमिंग शॉट खेळून काढतोय आणि दुसरी धाव धोका होऊ शकतो आणि नाही, 2 धावा कंप्लीट, 6 धावा पाहायला मिळतील आपल्याला धावफळकावर. विजय मुकादमने दिलेली आहे परंतु सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज, म्हणजे प्रतिषटक आपण जर पाहिलं तर 11.00 अस्किंग रन रेट हवा आहे. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल अनिकेत मुकादम याला समोर असणारे, यावेळेला मात्र अक्षय म्हात्रे. अक्षय म्हात्रे आणि साहिल म्हात्रे हे दोन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील. 12 बॉल आणि 22 धावांची गरज आहे, प्रतिषटक 11 ची सरासरी राखावी लागणार आहे आणि या स्पर्धेमध्ये काहीतरी आता वेगळं चित्र पाहायला मिळेल. अक्षय म्हात्रे ऑन स्ट्राईक, गोलंदाजी आपण जर पाहिली तर गोलंदाज आहे अनिकेत मुकादम. या मात्र 6 धावा खर्च केल्या, 2 महत्वाचे विकेट मिळवण्यामध्ये यश आलेलं ते गोलंदाज विजय मुकादम याला. यावेळेला गोलंदाज अनिकेत मुकादम तयार आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग एंड कडून गोलंदाज अनिकेत मुकादम तयार, समोर आहे फलंदाज अक्षय म्हात्रे. 12 बॉल 22 धावांची गरज आहे, गोलंदाज सज्ज. यावेळेला पहिला बॉल हा आपण पाहिला, लेग स्टंपच्या बाहेर बॉल जातोय, वाईट घोषित केला जातो, पंचांकडून दंडित केला जातोय गोलंदाजाला. 1 न धावसंख्या वधारताना पाहू शकाल टीमचं टोटल आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये 7 धावा, म्हणजे उर्वरित 12 बॉल आणि आता मात्र 21 धावांची गरज आहे.
12 चेंडू 21 धावा समीकरणामध्ये थोडासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा आपण पाहिला यावेळेला मात्र मस्त फटका खेळून काढला सीमारेषे बाहेर आला चौकार. माध्यमातून 12 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. काय जबरदस्त क्रिकेट. कधी असं वाटतंय की भातनपडा सर करतोय हा गड, कधी असं वाटतंय की कोण संघ पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये परत येतोय, असं काहीसा चित्र बदलणारा हा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हणजे दोन अंकी नाटक असतो मित्रांनो. एक अंक संपलाय, आता दुसरा अंक चालू आहे. या दुसऱ्या अंकामध्ये वरसड कधी प्रेशर असतो तर कधी मोठे फटके पाहायला मिळतात. यावेळेला मात्र आडव्या पट्ट्याने खेळून काढण्याचा प्रयत्न बसतो निर्धाव चिंटूची सांगता होते. धावसंख्या तिथे स्थिरावली, 12 धावा धावफळकावर लगावल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज आहे यावेळेला चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर बॉल जातोय, व्हाइट करार दिला जातोय आणि या व्हाइट बॉलनं समीकरणामध्ये बदल होतोय. धावफळकावर धावा लगावल्या जात आहेत, त्या मात्र 13 धावा. समीकरण अजूनही जवळ आहे, मॅच मध्ये खूप चुरस होणार यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. दोन्ही संघाची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचलेली आहे. टप्पा खाल्ल्यानंतर खाली राहतोय, मिडल स्टंप वर पकडला जातोय अक्षय मात्रे याला, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. इथून विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज विशांत गाताडियाला पाहू शकाल. खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळतो मित्रांनो. अनिकेत मुकादम याच्या गोलंदाजीवर मात्र परतावं लागलं अक्षय मात्रे याला, लेग बिफोर विकेटचा शिकार झाला. त्याचं कारण असं की टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू उसळलाच नाही, सरळ खाली राहिला, त्यामुळे आडव्या पट्ट्याने खेळून नसताना जजमेंट चुकलं आणि मिडल स्टंप वर पकडला गेला आणि अनिकेत मात्रे याच्या विकेटचा खात्मा. यावेळेला गोलंदाज सज्ज आहे, मोठा फटका खेळलाय आणि हवेमध्ये बॉल आणि इथून मात्र सुरेख झेल. बालू म्हात्रे याला पाहू शकाल. थोडासा अडचणीत संघ जरूर आहे, परंतु विकेट मात्र जाताना पाहायला मिळतोय. मोठा फटका जरूर होता, परंतु हवेनी साथ दिली भातनपडा संघाला आणि असं कुठेतरी वाटलेलं ज्यावेळेस बॅटमधून चेंडू निघालेला, स्वीट साऊंड आला टपकन आणि तदनंतर मात्र विकेट पाहायला मिळाली. क्षेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय निर्धाव चेंडूची सांगता, माफ करा हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्येनं 1 धावसंख्या वधारते 14 धावा. बेलवली आणि उमरोली संघ टॉस साठी लगेचच यायचं, बेलवली संघ आणि उमरोली संघ लगेचच टॉस साठी यायचं, हा षटक संपण्या अगोदर यायचं प्लीज. गोलंदाज सज्ज आहे,
शॉट ऑफ लेन इथून मात्र दिशा दाखवली चेंडूला, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी सरसावले, रनआउटचा चान्स होऊ शकतो, परंतु अगदी चित्याच्या चपलाईनं दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि या दोन नवीन समीकरणाचा जर विचार केला धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत। स्कोर कार्डवर 16 धावा 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 धावांची गरज। आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज। गोलंदाज सज्ज आहे, शॉट अप लेन इथून मात्र गॅप शोधले, चेंडू पाठीमागे, क्षेत्ररक्षक धावतो, सीमारेषेलगत चेंडू येतोय आणि सरळ सीमारेषे बाहेर चौकार। आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे ती 8 धावांची। काय जबरदस्त क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, 7 बॉल 8 धावांची गरज, सामना अजूनही बॅलन्स आहे। हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि या एक धावीनं षटकाची समाप्ती होते। धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत, त्या मात्र 21 धावा म्हणजे अर्थातच 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे 7 धावांची। आहे खेळाडू, टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा अंश आपण पाहतो, काही धावपळ करू नका, आहे तिथे दुखापत झाली असेल तर मी अंपायर्सना विनंती करेन तो खेळण्यायोग्य असेल तर त्याला खेळण्यासाठी लावा, अन्यथा मग त्याला मैदानामध्ये पाठवून त्याच्या जागेवर दुसरा खेळाडू सुद्धा खेळू शकतो। चला लगेचच थोडासा रिलॅक्स वाटत असेल तर त्याला खेळू द्यात। आमचे सुनील गाताडे, संतोष गाताडे पहा त्याची मरम्मत करत असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतायत। कुठल्याही परिस्थितीमध्ये मैदानामध्ये थांब आणि सामना जिंकून दे, बस फक्त एवढीच अपेक्षा आहे या लोकांची। आणि इथून मात्र थोडासा एन्जॉयड, अशी बरेचसे प्रकरण होत असतात, एन्जॉयड होत असतात क्रिकेट खेळाडू। काही काही अंशी तर आपण क्रिकेटमध्ये दुःखद घटना सुद्धा पाहिलेल्या आहेत या टेनिस क्रिकेटमध्ये, त्यामुळे मित्रांनो खेळत असताना सुरक्षित खेळा। सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे आपण खेळत असताना ज्यावेळेस आपण दमतो त्यावेळेस उभ्याने पाणी पीत जाऊ नका। खेळत असताना सेफ्टी प्रिकॉशन असतात, सेफ्टी गार्ड वगैरे ते वापरत जा, जेणेकरून आपल्याला कोणती दुखापत होणार नाही।
बऱ्याचशा घटना आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो ज्यामध्ये आपण असंही होतं की ती उपाशी पोटी खेळत असतो एखादा खेळाडू, कधी कधी तणाव असतो, कधी कधी प्रेशर घेऊन एखादा खेळाडू खेळत असतो आणि अशा वेळेला चक्कर येणं, बऱ्याचशा प्रमाणात असे इंजर्ड होणं हा प्रकरण चालत असतं. परंतु स्वतःची सुरक्षितता पहा, क्रिकेटलाही तेवढंच महत्व द्या, त्याहीपेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला महत्व देणं गरजेचं आहे. इथे मात्र कर्जत उमरोली संघ आलेला आहे, प्रतिस्पर्धी संघ आहे. बेलवली संघ आपल्याला शेवटचा आवाज आहे. आला आपण पाहू शकतो इथून मात्र गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजीवर गोलंदाज सज्ज, यावेळेला अपील केली जाते परंतु अपील फेटाळली जाते. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये या फलंदाजाला अपील केली जाते. इथून मात्र मिळणार एक धाव आणि या एक धावीच्या माध्यमातून 22 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. 22 धावा जिंकण्यासाठी अजूनही मला तर वाटतं 6 धावांची गरज असावी. 5 बॉल 6 धावा, काय रंगतदार सामना पाहायला मिळतोय. एकीकडे कोण संघ तर एकीकडे आहे भातांपाडा संघ. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहू शकाल, जयेश भोईर गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला. यावेळेला एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण होणार का? नाही, एकच धाव मिळणार. आता मात्र 4 उर्वरित चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. खूप या 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे, माफ करा. टीमचं टोटल आहे इथे स्कोरकार्ड वर 23 धावा. कंपल्सरी चेसिंग, उर्वरित 4 बॉल, 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. काय जबरदस्त सामना, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असणार आहे. हा मोठा फटका जरूर खेळला. यावेळेला एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव कंप्लीट होणार का? थोडीशी फंबलिंग झाली आणि 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेना मात्र 25 धावा धावफळकावर लगावल्या जातात. एक शॉर्ट रन आहे, माय गॉड, एक शॉर्ट रन. आणि इथून मात्र आता 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. आता मात्र सामन्यामध्ये रंगत येताना पाहायला मिळणार यामध्ये तिथे मात्र शंका नाहीये. परंतु जोपर्यंत फलंदाज आपण पाहू शकाल साहिल म्हात्रे मैदानामध्ये आहे तोपर्यंत कोण संघाला विजयाच्या अपेक्षा जरूर असणार. 3 चेंडू 4 धावा, कंपल्सरी चेसिंग. ओ, इथून मात्र अपिली केली जाते, एकच धाव मिळणार. उर्वरित 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. असं वाटलेलं की कोण संघ सहजरित्या जिंकेल, परंतु जयेश भोईर याची ताकदवर गोलंदाजी या सामन्याला परत आणते की काय असं वाटायला लागलंय. बालू म्हात्रे याला मात्र आता संघाचा हिरो ठरण्याची वेळ आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सगळ्याच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. कोण संघ मात्र आता उठून उभा राहिलेला आहे. कुणाल गायकवाडचं संपूर्ण लक्ष केंद्रित आहे तो या स्पर्धेवर. 2 उर्वरित चेंडू, 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहे. बाळू म्हात्रे मस्त फटका टोलवला, एक धाव पूर्ण होते आणि दुसरी धाव होणार का? नाही, एक चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. काय जबरदस्त क्रिकेट, एक बॉल आणि 2 धावा, कंपल्सरी चेसिंग. एक धाव काढली तरी मात्र कोण संघ हरू शकतो. कंपल्सरी 2 धावा काढणं गरजेचं आहे.
ज्या सामन्यामध्ये विजयाचे स्वप्न दाखवलेले फलंदाज साहिल मात्रेने तो सामना विजय करून देतोय का साहिल मात्रे की या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागते कोण संघाला. आणि ज्या सामन्यामध्ये जयेश भोईर याने कमबॅक करणारी गोलंदाजी केली भातानपाडा संघासाठी तो जयेश भोईर आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतोय की या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागते भातानपाडा संघाला. बघायचंय हो जाएगा दूध का दूध पाणी का पाणी. आता आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये कोणाचं स्थान जिवंत. सगळे खेळाडू उभे राहिलेले आहे. शेवटचा चेंडू आहे. जरा रिलॅक्स होण्यासाठी टाया व्हायला पाहिजेत मित्रांनो. या बॉलवर थोडासा रिलॅक्स व्हायचा असेल तर टाया व्हायला पाहिजेत कारण हा सामना आहे अतिशय महत्वाचा. आणि हा सामना हा शेवटचा बॉल अतिशय महत्वाचा. एक बॉल दोन धावा. साहिल मात्रे गोलंदाज तयार. एकीकडे आहे जयेश भोईर भातानपाडा संघाकडून एक उर्वरित चेंडू आणि जिंकण्यासाठी दोन धावांची गरज. टाळ्यांनी स्वागत करा मित्रांनो. थोडस रिलॅक्स वाटेल आपल्याला कारण थोडासा टेन्शन आहे या सामन्यामध्ये. थोडासा मानसिक दडपण आहे आणि या दडपणाला जर आपल्याला सामोरं नसेल जायचं तर टाळ्या वाजवा. शेवटचा एक चेंडू आहे जिंकण्यासाठी दोन धावा. येस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि विकेटी जाताना पाहायला मिळते निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि विजय होतोय भातानपाडा संघ. या स्पर्धेच्या बाहेर जातोय अर्थातच कोण संघ.